महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे, मंचावर उपस्थित असणारे शिवसेना नेते आदरणीय दिवाकरजी रावते साहेब, आदरणीय विनायकजी राऊत साहेब, आदरणीय नीलमताई गोरे साहेब, उपस्थित सर्व उपनेते, संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख, खरतर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चाललेली ही शिवसेना आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे। ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना आहे। ही शिवसैनिकांची सेना आहे। खरतर छोट्या मोठ्या झुळकी येत असतात, छोटी मोठी वादळं येत असतात, झाडाची पानं हलत असतात, पण वाऱ्याबरोबर काही पानं झाड सोडून भरकटत सुद्धा असतात, पण 55 वर्षाचं शिवसेना नावाचा हा वृक्ष आहे ज्याची मुळं जमिनीत इतकी खोल गाडली गेलेली आहेत। अशा किती झुळकी आल्या आणि अशा किती वादळ आल्या तर शिवसेना नावाचा वृक्ष हलणार सुद्धा नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। आणि खरं तर आज इथं जे जमली आहेत ती सगळी शिवसेनेची मुळं आहेत जी खोल 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 गेलेली आहेत। आज केवढाच विचार आहे, काही फरक झालेला नाही, काही फरक पडलेला नाही। शिवसेना जशी आहे तशीच पुन्हा उभा आहे। खरं तर मला राहून राहून वाटतं की ज्यावेळी मिर्झाराजे जयसिंग महाराष्ट्रामध्ये आले होते त्यावेळी स्वकीयच होते, महाराजांनी सांगितलंय, पण त्यावेळी महाराजांकडे फक्त शिल्लक राहिले ते 16 किल्ले। पण त्याच्यानंतर अवघ्या 9 वर्षात 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराजांनी त्या 16 किल्ल्यांचे 360 किल्ले केले 9 वर्षात। त्यावेळ काही जात नाही, काही नाही, जे आहे ते तसंच। आज इथं सगळे जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून आम्ही आदित्य साहेब आपल्याला वचन देतो की या 16 चे परत 360 करायची ताकद या शिवाजी महाराजांच्या मावळ्यात आहे, आदरणीय उद्धव साहेबांच्या या मावळ्यात आहे। त्यामुळे निश्चितपणे उद्यापासून नवे आम्ही तयारीतच आहोत, काही फरक पडलेला नाही कुणावर। कालही आमच्या काळजात शिवसेना होती, उद्याही असेल आणि मरेपर्यंत मेल्यानंतर सुद्धा आमच्या समाधीवर सुद्धा शिवसैनिक म्हणूनच लिहिलेलं असेल। त्यामुळे तो कुठलाच विषय नाही। निष्ठा हीच सगळ्यात महत्वाची सर्वोच्च गोष्ट असते आणि हीच आमच्या रक्तामधनं, आमच्या धमन्यामधनं वाहते। इथला प्रत्येक जिल्हा प्रमुख, प्रत्येक संपर्क प्रमुख एवढंच नव्हे, गेल्या 3-4 दिवसात महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक सांगतोय, रडत रडत सांगतोय, आणि मी अभिमानानं सांगतो साहेब, आज माझ्या सातारचा उपजिल्हा प्रमुख गुवाहाटीमध्ये पोहोचलाय आणि तो हॉटेलच्या बाहेर उभा राहून सगळ्या आमदारांना आवाहन करतोय की आपण परत या, परत या। तो सांगतोय की आदरणीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलंय शेवटच्या भाषणामध्ये की आदरणीय उद्धवजींनी आदिजींना सांभाळा, ती माझी जबाबदारी आहे त्यांना सांभाळणार। आणि तो शिवसैनिक आता आसाम पोलिसांच्या ताब्यात आहे, घोरचूक पोलीस स्टेशनमध्ये मेडिकल करून त्याला ठेवलंय। पण इतकी जीवाचं रान करणारी माणसं ही सगळ्यात मोठी शिवसेनेची ताकद आहे। त्यामुळं उद्याचा काळ आजचाही आहेच, पण उद्याचा काळ हा पूर्णपणे शिवसेनेचा आहे, हेही या निमित्तानं मी आपल्याला सांगतो। आणि आपण सगळे कामाला लागूया, आदरणीय उद्धव साहेबांचं स्वप्न पूर्ण करूया एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। भगवा कालही फडकत होता, भगवा आजही फडकतो आहे, आणि भगवा पुढची 1000 वर्ष असाच फडकत राहील ज्याच्यावर फक्त शिवसेना लिहिलेला असेल। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।